काही समजत नाही. या ठिकाणी एवढी जनता का शांत आहे हे कळत नाही, का शांत अशी मूक घेऊन बसलेली आहे. एवढा अन्याय भारतीय जनता पार्टी आणि सेनेचा आपल्यावरती, तरी त्या ठिकाणी एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही जनता. काय ईडीच्या धाकाने, काय त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या धाकाने? अरे आपल्यावरती नोटबंदी झाली, जनता कंगाल आहे, तरी लोक चूप आहेत. जीएसटी व्यापारी चूप आहेत. ईव्हीएम खराब झाली तरी राजनीतिक पार्ट्या खराब आहे. सूचना अधिकार, माहितीचा अधिकार आपल्या साहेबांनी आणला, तो त्या ठिकाणी समाप्त होण्याच्या मार्गावर आहे, तरी जनता चूप आहे. 35 किलो धान्य आमच्या गोरगरिबांना देण्याचा जो प्रस्ताव मंजूर केला आणि संपूर्ण देशातील जनता कुणी भूकी राहू नये असा निर्णय साहेबांनी घेतला, ते सुद्धा गरिबांचं अन्न बंद केलं, केलं की नाही केलं? आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, अण्णा हजारेजी जनपाल लोक जनलोकपालसाठी भांडत होते, ते सुद्धा झालं नाही. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये या हिंगणा बुटीबोरीस मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यमंत्र्याच्या विषयी सांगेल की ना बहने ना महिला ना माये सुरक्षित आपके राज में, आपके राज में सिर्फ गाय सुरक्षित है मुख्यमंत्री साहब. ना खोत ना जानकर ना पोटे सुरक्षित है, आपके राज में सिर्फ अनिल गोटे सुरक्षित है. मग हे संरक्षण कोणाला देता? आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज केव्हा माफ होईल त्याच्याकडे लक्ष या सरकारचं नाही, केंद्र सरकारचं नाही. आपल्या या राज्याचं जे गरीब शेतकऱ्यांचं कर्ज एकमेव पक्ष त्या ठिकाणी माफ करू शकते ते म्हणजे राष्ट्रवादी, आणि राष्ट्रवादी साहेब आणि साहेब दुसरा पर्याय नाही. म्हणून साहेब उभे आहे असं समजा आणि घडवायला निवडून द्या, एवढंच बोलतो. इथे थांबतो. जय भीम, जय हिंद, जय राष्ट्रवादी.